विधायक विवेक पाटिल के स्थानीय विकास कार्यक्रम अंतर्गत रसायनी स्थित वावेगर गांव में तकरीबन 10 लाख रुपयों की लागत से सड़क के कंक्रीटीकरण का काम किया जा रहा है। इस काम का उद्घाटन मंगलवार को पंचायत समिति के सभापति प्रकाश जितेकर के हाथों किया गया। इस अवसर पर पंचायत समिति के पूर्व सभापति गजानन माली, उपसभापति देवीदास पाटिल, पूर्व उपसभापति सुभाष पाटिल, जेडपी सदस्य जीवन म्हात्रे, बीडीओ शीतल पुंड, सुरेश ठाकुर, सरपंच अनिता पाटिल, श्री कामले, पूर्व सरपंच गणपत केदारी, गुरुनाथ माली, उपसरपंच हीराबाई राठौड़, युवा नेता जगदीश पवार आदि गणमान्य सहित ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान गजानन माली ने अपना मनोगत व्यक्त किया। आमदार साहेबांना सुद्धा त्यांची खंत होती आणि म्हणून साहेबांनी इथून जिल्हा परिषद सदस्य आम्हा सर्वांना सांगितलं का हे वावेगरचा रस्ता या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या आधी मध्ये झालं पाहिजे आणि त्यामुळे हा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे। हा जवळजवळ 10 लाखाचा निधी या म्हणजे इथून वावेगर या रोड पासून ते वावेगरच्या शाळेपर्यंत हा रस्ता होणार आहे, त्यामुळे या गावातील नागरिकांना त्याची चांगली सोय उपलब्ध होणार आहे। या ठिकाणी या कामाकरता या पंचायत ग्रामपंचायत सदस्य प्रामुख्याने मी नाव घेईन गोविंद राठोड आणि गुरुनाथ माळी आणि त्यांचे सर्व सहकार्यांनी या ठिकाणी प्रामुख्याने पाठपुरावा केला आणि त्यामुळे हे काम मंजूर झालेलं आहे आणि या कामाचे वर्करण सुद्धा आज आलेले आहे। मला वाटतं आपण एक चांगलं काम या भागामध्ये उभं करत असताना या ठिकाणी अशा पद्धतीच्या सोयी सुविधा आपल्याला मिळण्याकरता आपण सर्वजण कटिबद्ध आहोत। पनवेल पंचायत समिती, जिल्हा परिषद याच्या माध्यमातून आमदार साहेबांनी जी विकासाची कामं त्या भागामध्ये केलेली आहेत त्याचाच आज एक मुहूर्त मी या ठिकाणी आज रोवत आहोत आणि भविष्यामध्ये अशाच पद्धतीची कामं आपण या ठिकाणी करणार आहोत।